लातूर मराठवाड्यातलं जिल्ह्याचं ठिकाण असलेलं कर्नाटकच्या सीमेनजीक एका कोपऱ्यात वसलेलं हे शहर शिक्षण क्षेत्रात राज्यभर दबदबा राखून आहे। साधारण 20 वर्षांपूर्वी 12वीचे विद्यार्थी मेरिटमध्ये यायला सुरुवात झाली आणि लातूर पॅटर्नचा गवगवा सुरू झाला। मात्र 12वीला मेरिटमध्ये येणाऱ्या मुलांचा शैक्षणिक पाया शहरातल्या ज्या शाळांमधून पक्का व्हायचा त्यातलंच एक चकाकत नाव म्हणजे ज्ञानेश्वर विद्यालय। शहराच्या पूर्व भागात दिमाखाने उभी असलेली लातूर एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानेश्वर विद्यालयाची ही शानदार इमारत दीनदुबळ्या मागास आणि वंचितांना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचं मोलाचं काम याच ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून होत आलंय। आज दिसत असलेल्या या यशाच्या पाठीमागे आहेत संस्थापक संचालक मंडळाचे अपार कष्ट आणि दूरदृष्टी। मात्र वाघिणीचं दूध असलेलं शिक्षण अजूनही मोठ्या शहरांमध्येच केंद्रित होतं। लातूर सारख्या त्यावेळी तालुका असलेल्या शहरात डॉक्टर व्यंकटराव नरहरे, रानबाजी मंदाडे, रामचंद्र दुडिले, संभाजी पाटील तळणीकर, तुकाराम चामे, प्रल्हाद एणगेगुरुजी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिक्षणाची ज्ञानगंगा वंचितापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आणि स्थापना झाली लातूर एज्युकेशन सोसायटीची। संस्था तर स्थापन झाली मात्र शाळेच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला। त्यावेळी लातूरमधील प्रतिष्ठित व्यापारी बालकिशन बल्दवा यांनी काही जागा अत्यल्प दरात देऊ केली। याच जागेवर 1967 साली ज्ञानेश्वर विद्यालयाच्या इयत्ता 5वीचा पहिला वर्ग सुरू झाला। पुढे 1972 साली शाळेला 10वीच्या वर्गाला मान्यता मिळाली। पहिल्या 10 वर्षात संभाजी पाटील तळणीकर, रानबाजी मंदाडे अध्यक्षपदी तर डॉक्टर व्यंकटराव नरहरे आणि तुकाराम चामे यांनी सचिव म्हणून काम पाहिलं। 1975 साली अनोरे पाटील यांच्याकडील जवाहर प्राथमिक विद्यालय लातूर एज्युकेशन सोसायटीला संलग्न करून घेण्यात आले। पुढे अध्यक्ष झालेल्या रामचंद्र दुडिले, ॲडव्होकेट हरिश्चंद्र पाटील आणि तत्कालीन सचिव ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे यांना सोबतीला घेऊन संस्थेच्या विस्ताराचे स्वप्न पाहिले। आजही या सगळा इतिहास लखपणे आठवतो। लातूर एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेची स्थापना 1966 मध्ये 50 वर्षापूर्वी झाली आहे। संस्थेच्या स्थापनेपासून माझा या संस्थेशी संबंध राहिलेला आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या संस्थेची स्थापना झाली। त्यावेळी संस्थेची जागा व इमारत नव्हती। सुरुवातीस लातूर शहराच्या पूर्व भागात बलदवा कुटुंबियाच्या जागेत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय सुरू केले गेले। 5वी ते 10वी पर्यंतचे वर्ग लाकडी फळ्यांचे पार्टीशन व पत्र्यांच्या खोल्यामध्ये वर्ग चालत होते। नंतरच्या काळात कला शाखेचे 11वी 12वीचे वर्ग जवाहर प्राथमिक शाळा, MCVC महाविद्यालय व ज्ञानेश्वर बालवाडी असे प्रकल्प सुरू करण्यात आले। त्याशिवाय लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील जगलपूर बुजरुक या गावात संत तुकाराम विद्यालय 5वी ते 10वी पर्यंत सुरू करण्यात आले आहे। त्या विद्यालयाची इमारत बांधण्यासाठी डॉक्टर गुरुडे, हरिभाऊ एरमे, ॲडव्होकेट भुरकापल्ले व रघुनाथ सुडे या सभासदांच्या सहकार्याने तेथे 2 एकर जागा संस्थेने खरेदी केली आहे। संस्थेच्या सर्व शाळा, महाविद्यालय आणि बालवाडीमध्ये 6000 मुले शिक्षण घेत आहेत। लातूर शहरातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागास असलेल्या भागात संस्थेने अनेकांच्या सहकार्याने भव्य व सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेले शैक्षणिक संकुल निर्माण केले आहे। त्यासाठी जागा देऊन बलदवा कुटुंबियांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे। संस्थेच्या निर्मितीमध्ये व त्यानंतरच्या यशस्वी वाटचालीत अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला आहे। प्रामुख्याने डॉक्टर व्यंकटराव नरहरे, एनगे गुरुजी, तुकारामजी चामे, संभाजीराव पाटील तळणीकर, रानबाजी मंदाडे, रामचंद्रराव दुडिले, ॲडव्होकेट हरिश्चंद्रराव पाटील, ॲडव्होकेट ज्ञानोबा रेड्डी,
यांचा मागील काळात सहभाग लाभलेला आहे। संस्थेने आतापर्यंत जे काही केले आहे ते निश्चितच गौरवास्पद आहे। पुढील काळात या संस्थेच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक उपक्रम सुरू करून मुला मुलींना सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा संस्थेचा मानस आहे। 1990 साली अध्यक्ष झालेल्या मनोहरराव गोमारे यांनी आपल्या सहकारी सचिव नागनाथराव कनामे, ॲडव्होकेट ज्ञानोबा रेड्डी आणि डी एन शेळके यांच्या मदतीने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा चंग बांधला। त्यातूनच 1993 साली 11वी आणि 12वीची मान्यता मिळाली आणि ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय सुरू झालंय। पुढे तेथे एमसीबीसीचा विभागही सुरू झाला। त्याचबरोबर लातूर शहराच्या बाहेर पाऊल टाकत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूनं जगळपूर या छोट्याशा खेडेगावात संत तुकाराम विद्यालयाची स्थापना केली। पुढे दिवसागणिक संस्थेची प्रगती होत राहिली। संस्थेच्या स्थापनेपासून संचालक मंडळाचे अपार कष्ट, मुख्याध्यापकांच्या कल्पक योजना, शिक्षकांनी जीव ओतून त्यावर केलेली अंमलबजावणी यामुळे संस्थेचा नावलौकिक वाढत गेला। आज लातूर शहरात दिसणारी ही संस्थेच्या ज्ञानेश्वर शाळेची दिमाखदार वास्तू त्याचीच साक्ष देते। संस्थेच्या या सोनेरी यशामागे ज्ञानेश्वर शाळेचे माजी मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माधवराव बाबडगे व जवाहर शाळेचे मुख्याध्यापक उत्तमराव जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे। त्यांनी केवळ शैक्षणिक गुणवत्ता जोपासली असे नाही तर मुलांच्या ज्ञानकक्षा विस्तारण्यासाठी अनेक दिग्गजांच्या शाळेला भेटी घडवून आणल्या। त्यामध्ये प्रामुख्याने मधु दंडवते, भाई वैद्य, पन्नालाल सुराणा, सुधाताई काळदाते, मृणाल गोरे यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल। शाळेत केवळ दररोजचे वर्ग भरवण्याऐवजी नेहमीच मुलांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न झालाय। मामडगे सर आणि जाधव सरांच्या कल्पनेतून विविध कार्यक्रम साकारले। विद्यार्थी कल्याण मंडळ, गरजू मुलांसाठी मोफत गणवेश वाटप, गीता जयंती, विविध महात्म्यांच्या जयंती, त्यांचे स्मृतिदिन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार अशा विविध कार्यक्रमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला। विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक स्नेह संमेलने आयोजित केले जातात। दरवर्षी आयोजित केले जाणाऱ्या शैक्षणिक सहली, वक्तृत्व स्पर्धा, स्नेह संमेलने यामधून मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा सर्वांगीण विकासाला हातभार लागतो। विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, खासगी संस्थांमधून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी शाळेतच करून घेतली जात आहे। त्यासाठी मुख्याध्यापक, तज्ज्ञ शिक्षक आपले कौशल्य पणाला लावतात। श्री मामडगे आणि श्री जाधव या दोन मुख्याध्यापकांनी घालून दिलेली परंपरा पुढे श्री कुर्मे, श्री बाकारे, श्रीमती पन्हाळे, चिपुरे सर, बंडाबले सर, माडे सर, टेकले सर, हर्डे सर, गजभार सर, ढगे सर, केसाळे सर, टमके सर, गरड मॅडम, कुचेकर सर, बस्तापुरे मॅडम यांनी कायम ठेवली। एस जी माडे सरांनी सुरू केलेली 22 कलमी योजना जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेने नावाजली। या सर्वांच्या कष्टाचे फळ म्हणूनच संस्थेतील 450 अधिक विद्यार्थी 10वी व 12वीच्या मेरिटमध्ये चमकले। या विद्यार्थ्यांना यशोशिखरावर घेऊन जाणाऱ्या शिक्षकांचेही वेळोवेळी कौतुक झाले। माधवराव मामडगे यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तर व्यंकट बिराजदार यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले। श्रीरंग बंडापल्ले यांना छत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला। श्री शिरीषकुमार शेरखाने यांनाही जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला। सुधाकर बुर्गे यांना एमफिल पदवी देण्यात आली असून बहुसाहेब उमाटे यांची बालभारती अभ्यासक्रमाच्या नियोजन मंडळावर निवड करण्यात आली आहे। तसेच श्री दळवी यांना जिल्हा तर जी जी कांबळे, श्रीमती गरड यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। लातूर एज्युकेशन सोसायटी लातूर या संस्थेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून 2016-17 हे साजरं केलं जात आहे। या संस्थेमध्ये काम करत असताना आम्ही गेली 40 वर्ष काम करतो आहे आणि 40 वर्षामध्ये
मी आणि माझ्या संस्थेने अनेक प्रकारच्या समस्यावरती मात करत ही संस्था नावारूपाला आणलेली आहे। आजचा विद्यार्थी म्हणजे राष्ट्राचं भविष्य आहे, म्हणून एक निरोगी समाज निरोगी राष्ट्र घडवण्याचं कार्य मी आणि माझे सर्व सहकारी आणि संस्था चालक करीत आहोत। शिक्षणातून केवळ शिक्षणच नाही तर शिक्षणातून विद्यार्थी हा माणूस बनवला पाहिजे, माणूस बनला पाहिजे, माणूस घडवण्याचं काम आम्ही सर्वजण करत आहोत। सुवर्ण महोत्सवाच्या वर्षाच्या निमित्ताने मी सर्व माझे सर्व सहकारी विद्यार्थी पालक यांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। संस्थेच्या शाळांमध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्तेवरच लक्ष दिले जाते असे नाही, क्रीडा विषयालाही तितकेच प्रोत्साहन दिले जाते। त्यामुळेच क्रीडा क्षेत्रात 100 हून अधिक विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर खेळण्यासाठी निवड झाली आहे। आंध्र प्रदेशातल्या कडप्पा येथे झालेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत कृष्णदेव नागनाथ पोतदार या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, तर रितेश सोमवंशी या विद्यार्थ्याने गोळाफेक व भालाफेकच्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरचे सुवर्णपदक मिळवले आहे। आयुष्य समृद्ध करणाऱ्या संगीत व कला क्षेत्रातही संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवत राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवला आहे। 1986 साली पुण्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत उर्मिला नागनाथ करामे या विद्यार्थिनीने विशेष पुरस्कार मिळवला होता, तर राष्ट्रीय स्तरावर ओंकार खरोळकर यांनी रौप्य पदक पटकावले आहे। संस्थेचा एनसीसी विभागही मागे राहिलेला नाहीये। दिल्ली येथे आयोजित एनसीसी कॅम्पमध्ये महेश सुडे आणि मुज्जमिल शेख या दोघांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करताना सुवर्ण पदक मिळवले आहे। विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये गुणात्मक विकासाबरोबरच शारीरिक सुदृढता, कलात्मक विकास व सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे गरजेचे असते। या अनुषंगाने आम्ही या संस्थेत विविध खेळ, गीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादीचे आयोजन करतो, ज्यामुळे विद्यार्थी सर्व दृष्टीने सक्षम होईल। याच कारणाने आजपर्यंत या संस्थेतून आमचे विद्यार्थी विविध क्षेत्रात राष्ट्रीय व राज्य स्तरावर पात्र झाले आहेत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। लातूर एज्युकेशन सोसायटीने 25 वर्षापूर्वी रौप्य महोत्सव साजरा केला। अत्यंत दिमाखात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख यांनी केले होते। त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांची उपस्थिती होते। तर रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या सांगता समारोहाला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनीही हजेरी लावली होती। रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्यावेळी संस्थेच्या सर्व शाळांमधून संगीत स्पर्धा, गीत गायन, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन अशा अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। लातूर एज्युकेशन सोसायटीने संस्थेच्या स्थापनेपासून 1991 पर्यंत यशस्वीपर्यंत 25 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला होता। त्यानिमित्ताने रौप्य महोत्सव साजरा केला होता। या महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यात आला। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अगदी दिमाखात साजरा करण्यात आला। 25 वर्षाच्या यशस्वी वाटचालीनंतर आज संस्थेने सुवर्ण यशाचे 50 वर्ष पूर्ण केले आहे, याचा आम्हाला आनंद तर होत आहेच, अभिमानी वाटतो। या संस्थेतील विविध शाखातून आजपर्यंत 450 हूनही अधिक विद्यार्थी 10वी व 12वीच्या मेरिट यादीमध्ये आले आहेत। तसेच
शिष्यवृत्ती, NNMS यासारख्या तत्सम परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे। याचप्रमाणे पुढील काळात आमची संस्था असेच यश संपादन करेल याची मी ग्वाही देतो। आज घडीला संस्थांमधील शाळांमध्ये ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, अद्यावत तंत्रज्ञानाने युक्त संगणक कक्ष, सुसज्ज असे क्रीडा, संगीत व कला विभाग आणि NCC विभाग उपलब्ध आहे आणि त्यांचे कामही अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे। संस्थेतील सर्वच शिक्षक आपापल्या विषयातील तज्ज्ञ आणि अनुभवी आहेत। आपल्या अध्यापनात आधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर करीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर त्यांचा भर असतो। शैक्षणिक संस्थेचे मूल्यमापन त्यांच्या निकालावर केले जाते। शैक्षणिक गुणवत्तेवर सातत्याने भर दिल्यामुळे संस्थेच्या सर्व शाळांच्या निकालाचा आलेख कायम चढता राहिला आहे। आजपर्यंत या शाळेतून 50,000 हून अधिक विद्यार्थी ज्ञानामृत घेऊन बाहेरील जगात संस्थेचा लाभलौकिक वाढवत आहेत। संस्थेचा आणखी एक वैशिष्ट्याचा उल्लेख आवर्जून करावा लागेल, तो म्हणजे संस्थेकडून दरवर्षी आयोजित केली जाणारी मॅरेथॉन स्पर्धा। सामाजिक संदेश देण्यासाठी ही स्पर्धा अव्याहतपणे सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जसे तज्ज्ञ शिक्षक व त्यांचे योग्य मार्गदर्शनाची गरज असते, यासाठी योग्य त्या भौतिक सुविधाने सुसज्जाच्या शैक्षणिक संकुलाची पण गरज असते आणि ही गरज लक्षात घेऊन आम्ही या संस्थेच्या प्रत्येक शाखेत भौतिक सुविधांचा विकास केला आहे। यामध्ये ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, क्रीडा साहित्य इत्यादींचा समावेश आहे। नवनवीन संशोधन व ते संशोधन करणारे शास्त्रज्ञ यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्याकडे सुद्धा आमचा कटाक्ष आहे आणि यापुढे भविष्याचा वेध घेऊन तत्कालीन सुविधांच्या अनुषंगाने आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करू। एखाद्या शैक्षणिक संस्थेला पुरस्कार मिळाले तर त्या संस्थेचे इतरांना कौतुक वाटत असते, मात्र खरे कौतुक ऐकायचे असेल तर ते संस्थेच्या शाळांमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्याच्या तोंडून ऐकावायला हवे। त्यातलीच एक विद्यार्थिनी म्हणजे सायली रेड्डी। हिने 10वीच्या परीक्षेत राज्यात 3रा क्रमांक मिळवून संस्थेला राज्यस्तरावरचा लौकिक प्राप्त करून दिला। खरं तर 10वीचा निकाल हा माझ्या मनाप्रमाणेच लागला, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे। माझ्या वर्षभराच्या मेहनतीचं अतिशय सुमधुर असं फळ मला मिळालं। माझ्यावर माझ्या गुरुजनांनी टाकलेला विश्वास, त्यांच्याच पाठबळामुळे मी सार्थ ठरवू शकले आणि आई वडिलांच्या आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणू शकले, याचा मला खूप आनंद आहे। संस्थेच्या मागील 50 वर्षात अनेक दिग्गजांनी भेटी देऊन इथल्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे। त्यामध्ये माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे, तत्कालीन शिक्षण मंत्री राम मेघे, आमदार विक्रम काळे, आमदार वैजनाथ शिंदे, आमदार अमित देशमुख, तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवले, तत्कालीन पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे। कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे यश हे त्या संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत विकासावर अवलंबून आहे। त्याचप्रमाणे त्यांना त्यावेळी शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या मेहनतीवर आणि याच्यावरही अवलंबून आहे। मी जवाहर प्राथमिक शाळेचा अध्यक्ष या नात्याने बोलताना मला अतिशय आनंद होतो की या शाळेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच गुणात्मक बाबीचा विचार करून त्यांना पुढील शिक्षणासाठी सक्षम बनवतो आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि याच विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी एका गोष्टीचा मला मुद्दाम उल्लेख करावा असा वाटतो की जवाहर प्राथमिक शाळेतले सर्व शिक्षक आणि बालवाडीतले सर्व शिक्षक विद्यार्थ्यांची अत्यंत मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतात, त्याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे। ज्यामुळे तो विद्यार्थी त्याच्या पुढील शैक्षणिक काळात इच्छित यश संपादन करेल आणि शाळेचं नाव उज्ज्वल करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे। या काळात संस्थेत शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी यशाचे शिखरे पादाक्रांत केले। कुणी डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करताय, कुणी इंजिनियर होऊन देश घडवताय, कुणी वैज्ञानिक बनून नवनवी संशोधन करताय, तर कुणी सैनिक बनून सीमेवर मातृभूमीची सेवा करताय।
आज या शाळांमध्ये शिकणारे चिमुकलेही उद्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन जगताय. त्यांनाही आयुष्यात काहीतरी बनून समाजाची सेवा करायची आहे आणि आपल्या शाळेचं नाव रोशन करायचं. शाळेत ग्रंथालयाची सोय उपलब्ध केलेली आहे. ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचे भांडार होय. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर व्हावी व त्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी आमच्या शाळेत ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. तसेच प्रयोगशाळाही उपलब्ध आहे. प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना नेऊन त्यांच्या कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर केल्या जातात. निसर्ग संगोपन केले जाते. स्वच्छता मोहीम राबविले जातात. स्वच्छता मोहिमेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पुढाकार घेतलेला आहे. आमच्या शाळेत खेळीमेळीच्या वातावरणासोबतच शिस्तीचाही चांगल्या प्रकारे अवलंब केला जातो. विद्यार्थ्यांना कला, क्रीडा, संगीत विविध क्षेत्रांमध्ये ज्ञान वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न करतात. तसेच शाळेमध्ये सध्या पर्यावरणात ऱ्हासाची समस्या लक्षात घेऊन शिक्षक आम्हाला जास्तीत जास्त पर्यावरणस्नेही कसं बनावं याविषयी योग्य ते मार्गदर्शन करतात. आमच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या मुलांच्या गुणवत्तेची माहिती व्हावी म्हणून या शाळेमध्ये पालक मेळावे आयोजित केले जातात व त्या पालक मेळाव्यामध्ये पालकांना तसेच मुलांना त्यांच्या समस्या मांडण्यास तसेच काही सुधारणा सुचवण्यासाठी प्रवृत्त केले जाते व त्याची शाळेकडून विशेष दखल घेतली जाते. गेल्या 50 वर्षात या देशात अनेक बदल झाले. शिक्षणाच्या क्षेत्रात तर जणू क्रांतीच झाली. आजचं युग डिजिटल आहे. ई लर्निंगचा बोलबाला आहे. ऑनलाईन एज्युकेशनमुळे अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या अशा वातावरणात लातूर एज्युकेशन सोसायटी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. लातूर एज्युकेशन सोसायटी लातूर या संस्थेच्या स्थापनेस 50 वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने सुवर्ण महोत्सव संस्थेच्या वतीनं साजरा करण्यात येत आहे. या संस्थेच्या स्थापनेच्या कालखंडातील सर्व सभासदांचे मी ऋण व्यक्त करतो. या संस्थेत ज्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी हातभार लावलेला आहे त्या सर्वांचेही या निमित्ताने आभार मानतो. संस्थेच्या प्रगतीचा निश्चितपणे आपणा सर्वांना अभिमान वाटेल अशी प्रगती झालेली आहे. संस्थेच्या ह्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये संस्थेच्या शैक्षणिक व सर्व दृष्टीने प्रगती करण्यामध्ये ज्यांनी सहकार्य केले ते संस्थेचे सर्व सभासद, संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांचा सिंहाचा वाटा आहे. या संस्थेतील विद्यार्थ्यांचं गुणात्मक त्याचबरोबर सर्वांगीण विकास होण्यासाठी संस्था कार्यरत आहे. पुढील कालखंडामध्ये आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक दर्जा याही पेक्षा उंचावण्याच्या दृष्टीने संस्था प्रयत्न निश्चितपणे करणार आहे. विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक दर्जा उंचावणे हा उद्देश नसून सर्वांगीण त्यांची प्रगती व्हावी आणि जगाच्या पाठीवर कुठेही त्यांना सक्षमपणे उभा राहता यावं अशा तऱ्हेचं उच्च दर्जाचं शिक्षण या संस्थेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे याचा विश्वास निश्चितपणे मला आहे. ज्ञात अज्ञात या संस्थेबद्दल आपुलकी असलेल्या सर्वांचे या निमित्ताने मी आभार मानतो. धन्यवाद. या पुढच्या काळातही ही संस्था नव्या डिजिटल युगाच्या साथीने दमदार वाटचाल करीत राहील हे मात्र नक्की.